मंडळी, निखळ विनोदाचं बोट जर हातात असेल तर आयुष्यातील कोणताही कठीण रस्ता ओलांडणं सोपं होऊन जातं. हास्याच्या सोबतीनं तुमचं जगणं थोडं सोपं करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य मात्रा. मंडळी, ऋषिकेश गुप्ते लिखित दिग्दर्शित दिल दिमाग और बत्ती या चित्रपटातील खास कलाकार आज आपल्या हास्य जत्रेत पाहुणे म्हणून सहभागी झालेले आहेत. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. अभिनयाच्या तारांगणात आपली स्वतंत्र शैली प्रस्थापित करून अढळ स्थानी पोहोचलेला कलाकार किशोर कदम. मराठी सोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक समर्थ अभिनेत्री म्हणून ख्यातनाम झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. आपल्या सहज सुंदर अभिनयानं रसिकांची मनं जिंकणारी सखी गोखले. अभिनय आणि नृत्य निपुण कलाकार मयुरेश पेम. आणि या चित्रपटातून पदार्पण करणारा गुणी कलाकार सागर संत. अगदी मनापासून स्वागत. मंडळी, वाहतुकीचे नियम समजावून घ्यायला आणि आपला मॅड कॉमेडीचा नियम पाळायला आज पुन्हा एकदा इथे येते लॉली, अर्थात जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. आणि तिच्यासोबत आहे विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. फुकटचं हॉर्न वाजवतो इथे. ए बाय, फुकटचं हॉर्न वाजवल्यावर पण फाईन आहे माहिती का? निघ म्हटलं ना, कळत नाही सौजन्य शब्द सुरू आहे. सौजन्यानं सांगतो निघ. बापरे, सौजन्याचा अर्थ कळतोय. निघ म्हटलं ना, निघ होय बुडा. अरे ए प्रसाद साहेब, नमस्कार. नमस्कार. ओळखलं का? नाही. ट्राफिक हॉल नाही. हो हो, ओळखलं. काय कधी ओळखलं, काय ओळखलं सांग. उगाच आपलं नाही का, तुम्ही नवीन गाडी घेतली त्याशी रजिस्ट्रेशनला आला होता आरटीओ ऑफिसला, नाही का? तेव्हा गाठभेट झाली आपली. येस. मग नई गाडी की पार्टी किया की नाही किया? कैसे पेड़े पे सल्टा दिया. साहेब तुम्ही काय करा माहित आहे, सलीम सोबत एक माणूस ठेवा पार्ट्यांचा हिशोब ठेवायला. लय बाकी आहेत. तर आमच्या वाहतूक खात्याचं इथे सौजन्य सप्ताह सुरू आहे. आम्ही काय ठरवलंय की आता नागरिकांना आज दंड मारायचा नाही, त्यांना बोलवायचं, त्यांना वाहतुकीचे नियम सांगायचे, जनजागृती करायची. आणि तुम्हाला सांगतो ह्याचा एवढा परिणाम झालाय, दोन दिवस झाले एकही अपघात नाही घडलाय आणि आपल्याला खात्री आहे पुढेही घडणार नाही. आता तोंडावर पाडलं. ए सांग, पाठवा बाई नाही तर पाठवा. हॅलो एव्हरीवन, हॅलो. डोंट फ्लश इट अप. बाई नीट बोला. खांडेकर. मी खांडेकर. ओ दांडेकर. दांडेकर बोलो. खांडेकर वाचता येत नाही का बघा. प्रसाद खांडेकर. ओ प्रसाद, तुम्ही सगळीकडे बॉटे फिरत वाटत. म्हणजे अहो ते प्रसाद सगळं वाटत ना ते द्याण मला. काय बोलताय भाई तुम्ही? अहो ते फौजी मुठीत प्रसाद देतात ना, ते बोलली मी. कुठलं ना झालं हे. बाई नीट बोला. ट्राफिक हवालदार आहे. ट्राफिक हवालदार माहितीये मला, तुम्ही ट्रॅफिक हवालदार ते आहे ना. तुम्ही ते सिग्नलवर ऑफर डान्स करताना मला खूप आवडतो. ऑफर डान्स म्हणजे कुठला? हा ते असं करताना तुम्ही ए तू थांब, ए तू ये, ए तू थांब. वेगळंच आहे काहीतरी तुम्ही करताना. असं बाई तो डान्स नसतो, सिग्नलला उभं राहून मी ट्रॅफिक हँडल करत असतो.
ए बाबा आणि लोकांना नाही बोलवत तू ये तू ये ए बाबा तुझी गाडी थांबव तू ये तुझी गाडी असं गाड्या हँडल करत असतो बाई मला वाटलं ते डान्स करता नाही बाई असं नसतंय असं नसतंय बाई काय करताय तुम्ही एन्जॉय मला एन्जॉय करायला खूप आवडतं सगळ्या जगावर एन्जॉय करा लॉलीने पण एन्जॉय करायला लॉलीला मज्जा येते नाही बाई एन्जॉय तसं नाही हो एन्जॉय म्हणजे तुम्ही आता सिग्नल तोडला त्याच्याबद्दल बोलतोय मी या 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 ऍक्च्युली काय झालं ना हिज कार किस माय कार म्हणजे हिज कार म्हणजे काय म्हणजे त्या गाडीने माझ्या गाडीची पप्पी घेतली म्हणून मी त्याला पकडत होती अच्छा म्हणजे त्याच्या गाडीने ठोकली होती तुमची गाडी कसं बोलताय तुम्ही ही काय शब्द आहेत गाडी ठोकली म्हणजे ह्याच्यात काय वेगळे पप्पी घेतली गाडीने गाडीची पप्पी घेतली असं बोला हा बाय गाडीची पप्पी कशा बाई कोण घेईल कोण आहे घेणार गाडी म्हणजे पण बाईचं रुपडच आहे गाडीचे दोन हेडलाईट म्हणजे दोन डोळे गाडीचे दोन मिरर म्हणजे दोन कान गाडीची पुढची दोन चाक म्हणजे दोन हात आणि मागची दोन चाक म्हणजे दोन पाय गाडीचं बोनेट म्हणजे गाडीची डिक्की म्हणजे अरे बापरे ह्या दोन अवयवांचा तर मी विचारच नाही केला काय बरं असेल बोनेट तर गरम असतं डिक्कीत तर गॅस असतो ओ माय गॉड गाडीची पोटरी कुठे असते ह्याचं तर मी विचारच नाही केलं बाई नका करू हो विचार किती कन्फ्युज हे नका लॉजिक सांगू हो बाई तुम्ही एवढा रॅश गाडी चालवत होता पुढे जाऊन ऍक्सिडेंट झाला असता गाडी ठोकली असती तुम्ही त्याला तेच करायचं होतं मला का त्याच्या गाडीवर एल लिहिलं होतं ना मग एल लिहिलं होतं का गाडी ठोकल हे काय लॉजिक आहे एल लिहिलं म्हणजे वेगळं तुमच्या गाडीवर काय लिहिलंय माझ्या गाडीवर एफ लिहिलंय काय लिहिलंय एफ का लिहिले एफ म्हणजे फिमेल असं असतं का बाई या फिमेल म्हणून तुम्ही एफ लिहिले असं नसतं सगळ्यांनी आपापले अफलाबेट वाटून घेतलेत ना म्हणून मला पण आवडीचा माझा अफलाबेट मी मला घेतलाय काय वाटून घेतले अफलाबेट अफलाबेट म्हणजे ओ माय गॉड ए बी सी डी ए फॉर ऍडल्ट बी फॉर बॅचलर सी फॉर सिंगल डी फॉर डिच ई फॉर एव्हरी वन एफ फॉर पाणलोगिरी जी फॉर जीले जिंदगी एच फॉर हचक्युली आय फॉर आय लव यू जे फॉर झंगड गुत्ता जे फॉर तू काय लगेच भांब 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 वाजवतोय ती बाई थांबत नाही तू तरी थांब ना बाई नका डोकं फिरू ऐका माझं आज ना सौजन्य सप्ताह चालू नाही तर कवा इंगा दाखवलं असतं तुम्हाला दाखवण इंगा काय वाटलं इंगा म्हणजे काय वाटलं तुम्हाला बाई ऐका बघा आज ना आम्ही नागरिकांना इथं दंड करणार नाही आहोत हा आम्ही नागरिकांना वाहतुकीचे नियम सांगून त्यांना जागरूक करणार आहोत एक मिनिट लॉलीला जागरूक करायची गरज नाही कारण या अख्ख्या जगामध्ये लॉली एवढी जागरूक कोणीच नाहीये खरच लॉली पहाटे 5 वाजेपर्यंत जागरूक असते पहाटे 5 वाजेपर्यंत जागरूक असते आणि 5 नंतर लॉली झोपरूक होते काय करत बाई तुमचं कुठून आलात सांगितलं तर याल लॉली एन्जॉय सगळे बाई ऐका आज ना सौजन्य सप्ताह चालू आहे ऐकून घ्या तुम्ही एक मिनिट काय पताका कसले लावले पताका नाही हो बाई ते आमच्या वाहतूक शाखेने काही स्लोगन लावले आहेत लोकांना जनजागृती करण्यासाठी वाव हा किती छान स्लोगन आहेत है ना अति घाई संकटात नाही घाई चांगलीच नसते मग केवढी मोठी संकट येतात समोर बरोबर आहे हे आवडले मला हे पण छान आहे होईल 2 मिनिटं उशीर पण जीवन होईल सुरक्षित दोन मिनिटं उशीर झालेला चालेल पण सुरक्षा व्यवस्था इज इम्पॉर्टंट हे तर
गेला. मग जीवाचं तुम्हाला माहित नाही, जीवावरही तू डायरेक्ट. वाव, हा पण छान आहे. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मना काय मस्त ब्रेक मारतो आणि उत्तम ब्रेकच मारत नाही, एकदम नॉन स्टॉप. किती वेळा सांगितलं ऐकतच नाही. ए वाव, इशी ह्याच्यात काहीच गंमत नाही. वाहन चालवताना सेल वापरू नका, ह्याच्यात काय आहे. शी, मला नाही आवडलं. भाई, लोक आतापर्यंत वेगळं समजत होते, तुमच्या तोंडून आला त्याचा अर्थच बदललाय. तुम्ही नका, तुम्ही निघा. नाही झालं, तुमचं निघायचं. मुळात मला कळत नाही तुम्हाला लायसन्स कोणी दिलं. तुमच्या सारख्या एखाद्या हवालदाराने दिलं. हा, ते मला म्हणाले की लॉली तू आम्हाला 8 आकडा काढून दाखव. मग मी त्यांच्या हातावर 8 आकडा काढला. हातावर 8 आकडा काढला? या तुम्ही सांगा, आम्ही तुमच्या पोटावर पण 8 आकडा काढू शकते. एक मिनिट, तुमचं पोट एवढं मोठं की त्याच्यावर 888 पण काढू शकतो. निघा म्हटलं बाई. नाही, निघा इकडून. डोंट क्लाइम. माझं हृदय फुलवून होतंय. म्हणजे काय होतंय? भरून येत आहे. निघते का? निघ म्हटलं. प्रसादा हॉर्न ओक प्लीज. एकदा परत. वा वा. वा 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 शाम्या, अमेझिंग. म्हणजे नटांचं नटांच्या मध्ये एकमेकांबरोबर ट्युनिंग अफलातून आहे किंवा ते उत्तम आहे त्याचा आनंदच आहे, पण नटांचं आणि वादकांचं पण ट्युनिंग तितकंच कमाल आहे ही बाब फार आनंददायी आहे. म्हणजे ही बाब हेच दाखवून देते की इथे अजिबात ट्रॅफिक जॅम नाही, इथली सगळी वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित आहे. बाकी परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे मॅड धमाल, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी असं म्हणतात की नटाचं शरीर हेच त्याचं वाद्य असतं, पण कधी अचानक या वाद्याच्या तारा निसटल्या तर. एका नटावर ओढवलेल्या या संकटाची गोष्ट दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, खानदेश सपूत, श्यामसुंदर राजपूत, जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि अस्सल वैदर्भीय तडका शेषपाल गणवीर. ओव्हरऑल सांगताना पहिला अंक उत्तम झालेला आहे. ओके, आणि प्रिया, आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू. तुझा हा चौथा प्रयोग आहे रिप्लेसमेंटचा, तरी सुद्धा उत्तम काम करतेस तू. थँक्यू सर. ओके, थँक्यू. अरे अरे, वेडी आहेस का तू? हा, ओके, नीट कर पुढचा अंक सुद्धा. कळलं? विश ऑल द बेस्ट. चलो सर, एक सांगायचं होतं. बोल ना, बोल ना. म्हणजे आय एम सॉरी, मी घास तोंडी छोटा मोठा करते. मी लहान तोंडी, लहान तोंडी मोठा घास, असं वाक्य आहे ते. सॉरी सर, ते तुमच्याशी बोलताना मला असं टेन्शन. नको टेन्शन घेऊ. कम कम कम. सर काय होतं ना, तुमचं ते वाक्य ना, मी इंद्रजीत आहे इंद्रजीत, तर ना गेले 3-4 प्रयोग बघते मी सर, तुम्ही मी इंग्रजीत आहे इंग्रजीत अशी डेली वाटता सर. सॉरी सॉरी, म्हणजे मी घास लहान मोठं करते. मी तू माझ्या चुका नाही काढायच्या. कालिदास मुलुंडला प्रयोग होता, काल नाशिकला निघालेलीस कालिदास. माझ्या चुका नको काढूस, कळलं का? नाही सॉरी सर, मी ते घासात मोठा लहान नको. ते वाक्य कशाला मरायला, एवढं का घ्यायचंय वाक्य ते? जाऊ दे ना, एकदा कळलं ना. पाटील, तिसरी बेल द्या. हो हो हो, बेल बेल. हा देऊ का? हा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून आम्ही लोचट सहर्ष सादर करीत आहोत. दोन अंकी नाटक हा बघ. लेखक दिग्दर्शक प्रकाश जोंडा. नेपथ्य
संगीत कलाकार जुलीच्या भूमिकेत प्रियदर्शनी 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 आणि इंद्रजीतच्या तडफदार भूमिकेत ए तडफदार भूमिकेत समीर चावगुले अवगुले अवगुले सादर करीत आहोत दोन अंकी नाटक हा बघ अंक दुसरा आणि शेवटचा इंद्रजीत अरे काय झालंय लव्हेंडरचा अपघाती अकस्मात मृत्यू झाल्यापासून तू असा विचित्र वागतोयस इंद्रजीत काय झालंय मनातल्या कोणत्या वादाला थोपवतोयस तू इंद्रजीत बोल अरे बोल ओहो इंद्रजीत बोलणार लव्हेंडरचा अपघाती मृत्यू झालेला नाही लव्हेंडरचा अपघाती मृत्यू झालेला नाहीये त्याचा खून झालाय खरं हे सत्य स्वीकार सत्य स्वीकार आपल्या लव्हेंडरचा खून झालाय आणि या खुनाचा बदला हा इंद्रजीत घेणार हा इंद्रजीत आता चालेल अग्निपथावरून त्याच्या रस्त्यात फक्त असेल सुडाग्नी प्रतिशोध जगध्वस्त करून टाकेन मी जगध्वस्त करून टाकेन जगध्वस्त कर चमक चमक काय काय चमक बावळट आहेस काय वेडी आहेस तू अरे चमक म्हणजे पाठीत चमक भरली माझ्या अनाऊन्स कर ना तर मला नाही होत नमस्कार रसिक हो आत्ताच्या नाटकातले ज्येष्ठ रंगकर्मी समीर चौगुले यांना अल्पशा कारणाने गेल्यावर असं करतात भाषण तू काय बोलते अल्पशा बिलपशा नको अल्पशा हालचालींमुळे पाठीत चमक भरली आहे आपण काही काळ प्रयोग थांबवतोय माफ करा याबद्दल मी मनापासून निलगिरी व्यक्त करते कुठली निलगिरी निलगिरी दिलगिरी दिलगिरी मनापासून दिलगिरी व्यक्त करते प्रेक्षकांनी सहकार्य करावं हीच अपेक्षा शेवटी कलाकार आणि प्रेक्षक यांचं एक वेगळंच नातं असतं आणि विश्वासामुळे ते बहरत जात ए बस कर ए मागे मागे अचानक काय झालं मला पडदा टाक पडदा टाक रे खूप दुखतंय कसं मला अचानक एकदम हे झालं का मगाशी ते हे उचललं ना मी कचकन मला ना असं चौगुले आहे अरे काय झालं यार मी तिकीट खिडकीवर होता मला म्हणलं की पडदा टाकला चौगुले काय झालं काय तुम्हाला पडदा टाकले अहो ऐन प्रयोगात सरांच्या पाठीत चमक भरली तुम्ही टेन्शन न घ्या मी चमक उतरवतो मी पायाळू आहे पायाळू म्हणजे ज्याची चमक आलेली असेल पाठीत त्याच्या पाठीवरून जर का पाय फिरवला ना चमक उतरते नाही हे करू नका तुम्ही ऐका मी ऐका दोन मिनिटात मोकळा लगेच प्रयोग सुरू करू आपण अरे ऐका इकडे अरे पण नका थोडा इकडे ऐका ऐका टेन्शन न घ्या नीट उभे रहा हा कसं वाटतं आता झालं का नाही मोकळं अरे बाई समीर सर अरे आता असा टाकलं रे समीर सर तुम्हाला अरे काय गरज होते का नाही पण इथून धरलं आता पायाळू आहे मी अरे पाय कापून टाकीन पाहतो तुमचा नाही मी लगेच करतो अरे गरज नाही ह्याला सांग ना यार असा अरे मी खूप अडकलो अरे खूप दुखतोय अरे खूप दुखतंय का जा ना बाबा अनाऊन्स कर डॉक्टर वगैरे असतील डॉक्टर मित्र दुसरी लाट देऊ का अजून गरजच नव्हती ना तुम्ही नमस्कार रसिक प्रेक्षक काय करे पायाळू बियाळू काय आपल्या समाजात वेगवेगळे व्यवसाय असतात त्यापैकी वैद्यकीय व्यवसाय डॉक्टर सर्वात श्रेष्ठ डॉक्टर असेल तर बोला असतो काय डॉक्टर समाज सेवा सुद्धा त्यात असते तर आता प्रेक्षागृहात वैद्यकीय व्यवसायातलं कुणी निपुण व्यक्ती डॉक्टर बोलो काय म्हणजे MBBS किंवा MD किंवा स्टेथोस्कोपचा मालक असला तरी सुद्धा त्यांनी रंगमंचाशी संपर्क साधावा
हे पुण्य करण्याची संधी कोण गमावेल बरं? ऐका ना मॅडम, लवकर मराठी भाषा किती चांगली हे कशाला सांगतेस? लहान तोडी मोठा कसं वाक्य म्हणता येत नाही तुला? दोन मिनिटं टेका, दोन अरे कसं टेकणार यार, दोन मिनिटं डॉक्टर असेल तर येत नाटक थांबलं. नमस्कार नमस्कार साहेब, एक मिनिट. कोण काय काय काम आहे? ते अनाउन्समेंट केले तुम्ही माईक वर डॉक्टर राव का? हो पाठीत जरा त्रास आहे. अच्छा अच्छा, काय झालं? सरांच्या पाठीत चमक भरली. चमकच भरली आहे ना, मी आलो ना आता मी करतो सगळं इकडे. हळूहळू असं नाही, सावकाश करा सावकाश करा. तुम्ही मला ना असं वळता येत नाही का? एक मिनिट मला पाहू तर द्या. हे इथं दुखते काय? तुम्ही मारता अरे लागलं यार मला सर. तुम्ही हलू नका ना, हलू नाही तुम्ही मारल्यावर हलायचं ना. एक मिनिट मला पाहू तर द्या. पाहू दे पाहू दे एक मिनिट. मार बर. झालं स्किट झालं वाजव. सर ऐका ऐका, तुम्हाला काय झालं ना ते मला समजलंय. काय काय झालं? काय काय नाही, थोडासा प्रॉब्लेम आहे फक्त, असं खळकण केलं की होऊन जाते. तुम्ही डॉक्टरच आहात ना? हो म्हणजे जवळजवळ हाऊच. जवळजवळ हाऊच हा कुठला डॉक्टरचा प्रकार आहे? नागराज डॉक्टर आहे ना. कोण? मंजुळे? मंजुळे नाही हो, डॉक्टर नागराज आहेत ना, त्यांचा दवाखाना आहे. तिथं कंपाऊंडर हाव ना मी. कंपाऊंडर बोलवलास तू? कंपाऊंडर बोलवलं सर आम्ही? नाही बोलवलं. तू कंपाऊंडर का लागले तुम्ही इकडं? अरे तुम्ही काय लय टेन्शन घेऊन राहिले. अरे त्यांचे पेशंट मीच तपासतो ना. डॉक्टरला बोलवा ना जरा, परत अनाउन्स कर डॉक्टर पाहिजे. हे काय कंपाऊंडर वगैरे बोलवलो? कंपाऊंडर नको आहे पाहिजे. एक सेकंदात करून देत नाही नकाच करू तुम्ही. मी काय? आता कोण तुम्ही? कोण? एक मिनिट. आय एम डॉक्टर. डॉक्टर? तुम्ही डॉक्टर आहे? येस. खरं डॉक्टर आहे का? अरे हो ना. नाही, एक कंपाऊंडर स्वतःला डॉक्टर म्हणून घुसला ना म्हणून बाकी. कंपाऊंडर का डॉक्टर पेक्षा कमी असते का? नाही ग्रेटच असते. तुम्ही दोन मिनिटं जरा मागे वा, जरा मागे. अरे सर 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 सर, अरे पाहू रे सर, मी डॉक्टर राजपूत सर. सर तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. बसा ना सर, बसा बसा बसा. लेट मी चेक. इथे दुखते? इथे इथे. हा पॉइंट आहे. हा दबोचला पाहिजे पॉइंट तुमच्या. दबोचला पाहिजे? एक गोळी आहे ती मी तुम्हाला देऊन टाकेन, लगेच तुम्हाला बरं वाटेल. इट्स जस्ट अ मसल पुल. नो एक्सक्यूज मी, इट्स नॉट जस्ट अ मसल पुल. प्लीज कम, मला बघू द्या. ओके प्लीज. नमस्कार, मी डॉक्टर चेतना भट. नमस्कार नमस्कार. खूप मोठी फॅन आहे तुमची. ठीक आहे ठीक आहे. हात वर करून दाखवा मला. हात केवढा वर होतोय दाखवा मला. हा हा ओके रिलॅक्स. अचानक पाठीत चमक. इट कॅन बी अ माइल्ड अटॅक. माइल्ड अटॅक? मला अटॅक आलाय? अटॅक कसा येईल? मला अटॅक आलाय? नो, इट्स नॉट अ प्रॉब्लेम. इट्स क्रॅम्प. इट्स विजिबल. इट्स नॉट अ क्रॅम्प. ऐका ना, तुमची डॉक्टरांची कॉन्फरन्स झाली असेल तर ओपीडी ओपन करा ना तुमचे. या ना तरी मला चेक करा. मी तुम्हाला एक टॅबलेट देतो, सोबतच घेऊन फिरतो मी माझं किट. रिलॅक्स. ही टॅबलेट दिली ना तुम्हाला एकदम बरं वाटतं. मला बरं वाटतं. एक्सक्यूज मी, मला ही गोळी आधी बघू द्या. मी कुठलीही ट्रीटमेंट चौगुल्यांवर करू देणार नाही. सेकेट. ओ माय गॉड, व्हॉट काय? सर व्हॉट? ही गोळी? येस. सिरियसली ही गोळी देणार तुम्ही चौगुल्यांना? चौगुल्या, तुम्हाला बीपीचा त्रास आहे? ओ बीपीचा त्रास आहे, रोज एक गोळी देतो मी. बीपीचा त्रास असलेल्या माणसाला तुम्ही ही गोळी देताय? अरे उद्याचा सूर्योदय नाही बघू शकणार हा माणूस. अरे मला सूर्योदय बघायचा. मला सूर्योदय बघायचा. सूर्य आवडतो मला. काय बोलतोय आहे वर बरं काय? मला आवडतो सूर्य. मला सूर्योदय बघायचा. टेन्शन नका घेऊ तुम्ही. मला उद्या सूर्य गोळी घेऊ नका. गोळी घ्या, मी म्हणतो तुम्हाला बरं वाटेल. ते डॉक्टर म्हणतात घेऊ नका, तुम्ही म्हणता घ्या. मी काय घ्या? माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. सर घेतली? काय टेन्शन वाटतंय सर? गोळी घेतली? हो गोळी घेतली. गोळी सर झालं तुमचं समाधान? सर कसं वाटतं? कोण मॅनेजर? कोण इथला? मी आहे मॅडम. मी यांच्या नातेवाईकांना बोलवा.
मला खूप वाईट वाटतंय. काय झालं? आज एका मोठ्या नटाच्या अंत्ययात्रेला मला इथे उपस्थित राहावं लागलं. माझी अंत्ययात्रा नको रे, माझी अंत्ययात्रा, अरे अंत्ययात्रा नको रे माझी. इंद्रजीत आहे मी, इंद्रजीत. सर सर तुम्ही परत डेली वाटताय सर, इंग्रजीत म्हणताय तुम्ही. मरतोय तरी, मरतोय तरी चुका काढते माझ्या. सर सर नका सर, मी मरणार आहे. सांभाळा सर स्वतःला. सर हे माझं कार्ड आहे सर, मैत्यात सगळं सामान मिळतं. 10-12 करायचं, फोन करा मला सर. तुझ्या या घाबरवत आहेत. आय एम सो सॉरी. म्हणजे मी तुम्हाला नाही वाचवू शकले चौगुले. अरे जीवन आहे, मी जीवन आहे, मला माहिती आहे ना. आय एम सॉरी, रेस्ट इन पीस. अरे रेस्ट इन पीस कशामध्ये मॅडम? अरे मॅडम थांबा. अरे मग मला काय म्हणायचं आहे, तुम्ही असे दोन्ही हात मांग करा, मी असा एक झटका देतो, होऊन जात. काळजी करताय, तुम्हाला काही होत नाही. मला थोडं घाम यायला लागले. घाम बघा ना केवढा नॉर्मल एवढा येत नाही. हातीत पण जरा दुखायला लागले माझ्या. दुखते? एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. हा थोडं मला धडधडायला लागलं. तुम्ही गोळी गोळी नीट दिली आहेत ना? मला जरा अपॉइंटमेंट आहे, मी येतो. उद्याचा सूर्य बघायचं सर. उद्याचा सूर्य बघायचं सर. उद्या जीन तो आता काय नवीन सूर्य आणू रात्रीचा? सूर्य बघा. कोणी डॉक्टरला बोलवा ना. डॉक्टर डॉक्टर पाहिजेत रे. डॉक्टर ना बोलव. डॉक्टर तुम्ही अनाउन्स करा परत एकदा. डॉक्टर बोलव. डॉक्टर एक मिनिट. हॅलो, मी आहे ना डॉक्टर. डॉक्टर हे बघा, हे सेलिब्रिटी आहेत म्हणून ह्यांना पडद्याचं वर्किंग वगैरे काय नाही. सगळं वर्किंग आम्ही करायचं. जो येतोय तो पडद्याचं वर्किंग करतो. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपण आपण मी डॉक्टर आहे. अरे वा, कुठली डॉक्टर आहात तुम्ही? खार वेस्ट. हो तसं नाही हो, मला म्हणायचं स्पेशालिटी काय तुमची? हो हा तसं, मी प्रसूती तज्ञ आहे. अच्छा, गायनोकॉलॉजिस्ट. काय होतंय का तुला? अगं तुझे केस किती विरळ झालेत. पण घाबरायचं नाही, गरोदरपणात असं होतं. तुम्ही कॅल्शियम देता ना, फॉलिक ऍसिड देता ना, काळजी घ्यायची हो तिची. स्वतःची मिशी मोठी केली की नवरा होता येत नाही. काय काय होतंय तुला? नाही मला काही होत नाहीये, तुम्हाला काय होतंय असा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे. अहो मी पुरुष आहे. पुरुष आहे, पुरुष, मी बाई नाहीये. ऐका, ओ माय गॉड, नाही माझं असं होतं कारण मी सारखी त्या प्रेग्नंट बायकांमध्ये असते ना, तर माझं एकदम. पण काय होत आहे? मला इकडे दुखतंय जरा, पाट क्रॅम्प आलाय. इथे पण होतच असं सगळं, असं होतं गरोदरपणामध्ये. ज्यूस देताना हिला आणि चालायला पाहिजे, खूप व्यायाम वगैरे करून घ्यायला पाहिजे. पोट वाढलंय म्हणजे वाढणारच. दोन जीवांची आई आहे ना ती. तुम्ही काळजी घेता की नाही? नुसती मिशी मोठी केली आहे तुम्ही, नवरा नसत होतायत अशाने. अहो ऐका ना, परत ट्रॅक चुकताय तुम्ही. आता तर हरभरला गेलात एकदम तुम्ही. लक्षात आलं का माझं ते हे? अरे देवा, माझं असंच होतं. म्हणजे काय आहे ना, आपल्याला असं होतं ना की म्हणजे दिल दिमाग बत्ती सारखं, असं मला म्हणायचंय. म्हणजे म्हणजे कसं आहे, आपल्याला काही होत असलं की आपलं दिल दिमागाला संदेश देतं आणि मग दिमागाची बत्ती पेटते. हो की नाही? म्हणजे जसा आमचा सिनेमा हे तुम्ही सगळ्या जणींनी बघा ग साई, प्राजक्ता आणि तू पण. हा नक्की बघा ग सगळ्या जणींनी. म्हणजे बायकांसाठीच आहे फक्त? नाही नाही, म्हणजे तुम्ही नवऱ्याबरोबरही जाऊ शकता. माझं सारखं असं होतं. तुम्ही सगळ्यांनी आपल्या नवऱ्याबरोबर जा, बॉयफ्रेंड्स बरोबर जा, शेजाऱ्यांबरोबर जा. खूप धमाल सिनेमा आहे आणि मी येते. तू काळजी घे ग, शेवटचे काही महिने क्रुशियल असतात ना. मॅडम येताना पडदा नाही लागला का? येताना पडदा नाही लागला सर. क्रॅम्प आला सर, क्रॅम्प. मी प्रिया तुला सांगतो, ही बाई डॉक्टर बिक्टर कोणी नव्हती, फक्त प्रमोशन करायला आलेली होती ती. सर फक्त प्रमोशनच जर मेन होतं या स्किट मधला, तर स्किट तिथे केलं असतं आम्ही. एवढं कशाला तिला बोलवलं? तुम्ही नका त्रास घेऊ. त्रासचा प्रश्न नाही रे, हे सगळे असे वागायला लागलं तर डॉक्टर एका बघणार आहे. तोपर्यंत तू तरी काहीतरी संपवून बाबा घरी जाऊ दे. प्रसाद काय म्हणाल? समय दिल
दिमाग असे शब्द ज्या चित्रपटाच्या नावात आहेत त्याचं प्रमोशनचं स्किट कमरेपासून सुरू करणं हे ही बत्ती तुलाच सुचू शकते. म्हणजे मस्त कॉन्सेप्ट होती, वेगळी कॉन्सेप्ट होती. आज एका नवीन उमेदवाराचं आगमन झालेलं आहे. शेषपाल, तुझं मनपूर्वक स्वागत. मला असं वाटतं श्याम्या आणि हेमंत तुला सिनियर आहेत. मला असं वाटतं अशा तुझ्या बाजूच्या तुझ्या अखत्यारीतल्या सिनियर लोकांबरोबर आणि समीर सारख्या सिनियर नटाबरोबर तुला पहिलं स्किट हास्यजत्रेमध्ये सादर करायला मिळतं आहे, हे तुझं भाग्य आहे. तुझं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. बाकी सगळे नेहमीप्रमाणेच उत्तम. प्रियदर्शिनी, मॅडनेस तुझा दिवसेंदिवस जो बहरत चाललाय त्याला तोडच नाहीये. यू आर अ ट्रूली वर्सटाईल ऍक्ट्रेस सोनाली. आय लव्ह यू. थँक यू. आय लव्ह यू ऑल टू. मला एवढा आनंद झालाय की आज मी तुमच्या सेटवर आहे, हास्य जत्रेच्या सेटवर आहे, आणि मला असं धडधडत होतं की बापरे डायरेक्ट समीर समोर तुझ्या बरोबर. अरे वेळ लागलाय आम्हाला हसून हसून. म्हणजे लॉकडाऊन मध्ये तुम्ही वाचवलंय आम्हाला आणि ब्रिलियंट ब्रिलियंट. थँक यू प्रसाद. थँक्यू. सुपर नाईस. सही मस्त परफॉर्मन्स होता. छान कॉन्सेप्ट होती. समीरचा खूप फिजिकली डिमांडिंग परफॉर्मन्स होता आणि असा परफॉर्मन्स करायचं डिसाईड करणे ह्यालाच एक खूप मोठं करेज लागतं. ते तुझ्यात आहे आणि ते प्रत्येक वेळेला आम्हाला दिसून येतं. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस फार आवडले. मस्त. शेषपाल तुमचं खूप स्वागत. मजा आली. कडक परफॉर्मन्स. मंडळी, परीक्षेचा पेपर सोडवताना अचानक प्रेमाची परीक्षा सुरू झाली तर? कॉमेडीचा हा धमाल पेपर सोडवायला तुमच्या समोर येत आहे दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, खानदेश सपूत, श्यामसुंदर राजपूत, साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने, भांडुपचा शशी कपूर, निखिल बने आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेरा. पडला पेनच पडला बाबा माझा तर. खरे दाखिव की दाखिव की पास होण्यापुरत तरी दाखिव की यार दाखव की लागला. सायलेन्स. शांत बडा. रोहित माने काय सुचतय का काही? अरे का तुमचं काम करा की तुम्ही? मी माझं काम करतोय, तू तुझं काम कर. गुच्चुपली मी लिहिन तर काय बी करीन, नक्षी काढत बसीन इथं. तुमचं काम करा की तुम्ही? ठीक आहे ठीक आहे. चुळबुळ करू नका. मी का गेली चुळबुळ? चुळबुळ गेली वे दोघं. चुळबुळ कशी करते रे स्वतःचा बेंच सोडून तिच्या बाजूला जाऊन बसला. मी काही बोलत नाही, त्याचा गैरफायदा घेता का तुम्ही? नका सांगू. काय प्रॉपर्टी वाल्यांना परवडत नाही म्हणून तीनच बेंच लावले ती. मला सांगतो मावड खुलू नका काय बी. ठीक आहे ठीक आहे. मधी मधी बोलू नका, माझी लिंक तुटती. मला थकू की थकू नाही का लई माजलाय सोय माकडा दाखव ना. तू बुकीच टाकेना ते दाखवू नाही तर काही दिसत असं ऐकायचं नाही. आणि मधुरून सर झाला लिहून पेपर झाला एवढ्या लवकर. ए तुला काय झालं रे, असं का तोंड केलं तू एकदम? सर तो दम देतोय. ठीक आहे ना मग तू पेपर लिही, दुर्लक्ष कर. काय दुर्लक्ष काय कर? माझ्याकडे दुर्लक्ष कर. माझ्याकडे दुर्लक्ष नाही नाही माझ्याकडे दुर्लक्ष. अरे नाही नाही दुर्लक्ष काय कर. माझं म्हणणं आहे की बाबा पेपर चालू आहे तेव्हा फक्त काय बाबा की इकडे तिकडे दुर्लक्ष कर आणि हा पेपरवर कॉन्सन्ट्रेशन कर बा. बस बाकी काही नाही. सर माझा पेपर. अरे घेतला ना, एवढी काय घाई झाली तुला? इतक्या लवकर देऊन टाकला एकदा. नीट लिहिलाय का? हो सर, नीट आणि मोजका लिहिलाय सर.
मोजका? माझे बाबा म्हणतात की गरजेपेक्षा जास्त हाव असू नये माणसाला. म्हणजे पासिंग पुरता 35 मार्क लागतात ना सर. 35 मार्काचं लिहिलंय सर. हे कोण बोलला? माझे बाबा. तुम्ही किती भाऊ आहे? 3 भाऊ 2 बहिणी सर. मग हे गरजेपेक्षा जास्त नाही आहे का? आणि तू किती वय रे? 4. मग तू तर बिनगरजेच्याच आहे ना. काला पैदा झाला इथे. लोकसंख्या किती वाढते माहितीये का? केवढे प्रॉब्लेम झालेत आपल्या देशाच्या. जगात दुसरा नंबर लागतो लोकसंख्येच्या बाबतीत. चांगलाय ना. अरे हसतो काय? चांगलं काय त्याच्यात? चांगलंय म्हणे. चल. डोक्याला ताप झालेला आहे नुसता. बुची बुची लोकसंख्या वाढलेली आहे. नुसती घाण. 80-90 पोरं ही एका शिक्षकाला शिकवावी लागतात एका वर्गात. ओ त्याचा काय संबंध आहे इथं? अरे तू तुझं काम करणार, तू लिहिणार आहे. मग तुम्ही तुमचं काम करा की. मग काय संबंध आहे त्याचा? पेपर कुठला आहे? अरे कुठला पेपर आहे? कुठला पेपर आहे? अरे तेच विचारतोय तुला, कुठला पेपर आहे तुमचं? तुम्ही बघा की. मग मला कशाला विचारताय? तुमचं तुम्ही बघा. हा पेपर माहित नाही काही नाही त्याला. सर सर माझा पेपर परत द्या ना सर. खबर मला बाहेर गेल्यावर आठवलं की मी जे उत्तर लिहिलं ते बहुतेक चुकले सर. मी सर 2 मिनिटात लिहून परत देतो सर. पटकन द्या ना सर प्लीज. अरे हे तुला आत्ता लक्षात आलंय का? सर बाहेर गेल्यावर आठवलं सर. द्या ना लगेच. अरे असा एकदा घेतलेला पेपर नाही देत आहेत सर. तुम्ही ठरवलं तर देऊ शकता सर. प्लीज द्या ना सर. तुझ्या बापाने ठरवलं की एकच पोरग पाहिजे, बाकीचे 4 बिनकामाचे. तर परत पाठवता येतील का ते? पाठवता येतील का सर? सर सर असं करू नका सर. मी 35 मार्काचाच पेपर लिहिलाय. त्यात एखाद दुसरा मार्क गेला तर सर माझं वर्ष वाया जाईल. मी लगेच 2 मिनिटात लिहितो ना सर. घे पेपर घे नीटली. नीट चेक कर. हो सर. त्याच्या नंतर सबमिट कर. हो सर. हा नीट नीट विचार करा. मी नाही दाखवणार आहे, सांगितलं ना तुला. मला एक नाही तुला एक गोष्ट सांगायची. माझं एक नाही तुझ्यावर लई प्रेम आहे. आय लव्ह यू. पेपर दाखव ना. एका बुकची 32 पाडीन. काय म्हणलीस आता? पेपर दाखव म्हटले. त्याच्या आधी काय म्हणलीस? आय लव्ह यू म्हणले. आय लव्ह यू 32 आय लव्ह यू. काय म्हणले? तुला बचा तुम्ही मध्ये पाडायचं ना अजिबात. आता मॅटर होणार आहे. आवाज जास्त होतोय. काय म्हणलीस? आय लव्ह यू म्हणले. आय लव्ह यू कर म्हणलीस. त्याला म्हणले लगाम वर्षभर माझ्यावर हिंडती आज आणि हित ह्याला आय लव्ह यू म्हणतीस होय ग. म्हणले 10 मार्कासाठी आय लव्ह यू म्हणतीस होय. तुला एवढी गर्लफ्रेंडची काळजी आहे तर मग कर की अभ्यास. देखे 4 उत्तर लिहून मला. म्हणत शाळाला पटणं कुठलं? ठीक आहे गाणी आहे ती होय लगेच पाठवायला. तेव्हा मग कर की गाणी पाठ माझ्यासाठी. अरे शांत पटाना रे. सर मी पण तेच सांगतोय, खूप गोंधळ करताय, डिस्टर्ब होत आहे मला. ए ढापणे तुला काय डिस्टर्ब केलं रे? काय म्हणलं तुला? नुसतं दाखव म्हणलं ना. ते मला बी दाखव म्हणलं ना. हिला दाखव म्हणलं. अरे मला काय चाटायचे तो? हा हिला दाखव येणार तुला. मी काय नापास झालो तरी चालतो. हिला दाखव की नुसतं. रोहित पेपर चालू असताना दाखव असं म्हणणं म्हणजेच डिस्टर्ब करण्यासारखं नाही का? तुम्ही कशाला शिकवताय मला? नाही नाही आज पहिल्यांदा आला इथं. 4 वर्ष झालं इथंच बसून पेपर लिहितोय मी. हो तू सिनियर आहे पण माझं म्हणणं आहे बा की सामोपचाराने मिटवून टाका. आधीच लोकसंख्येमुळे एवढे प्रॉब्लेम आहे, अजून कुठे प्रॉब्लेम क्रिएट करता रे? नागा ना लोकसंख्या सारख्या आणू मधी मधी. तुम्हाला नाही वाढवायचं, तुम्ही नका वाढू. आमचं लगा इथं जुळायला लागलंय आणि तुमचं काय? ठीक आहे बसा तुम्ही बसा. मधी मध्ये बोलणं डिस्टर्ब होत. बसा बसा बसा. लिंक लागणार झाली. बसा बसा प्लीज प्लीज. बोलतोयस लक्षात ठेव फक्त. अरे बस ना. आय लव्ह यू का म्हणलीस? रोहित्या रोहित्या ए रोहित बेटा जाऊ दे ना. बेटा कोणाला म्हणला? तुला आपलं बाप बनायला जायचं नाही? नाही मी कशाला. आपला घरचा बाप तिला का भेटतोय आपल्याला? कळलं का? माझ्याशी बोलायचं जरी असलं ना नुसतं तरी लांबच म्हणणार बेटा म्हणू का रे तुला? असं बघतोय मी त्याच्याकडे. मग बघितलं की थरथर करायला लागतंय. काय रोहितराव कसं काय बरं चाललंय ना व्यवस्थित? काय नापास झाला वय? होऊ दे की मग त्याला काय जावा. काय पासून करणार आहे? त्यापेक्षा आपली शेती करा. नाही नाही बरोबर आहे. असं बोलतो निघून जात नाही. आपला बाप बघायचं नाही बनत भाऊ. रोहित रोहित कसं आहे आता परीक्षा चालू आहे ना. हा जो काही तुमचा प्रेमाच्या त्रिकोण आहे ना त्याच्या समीकरण परीक्षा हॉलच्या बाहेर जाऊन सोडवा ना. ते बघतो आम्ही. आमचे प्रिन्सिपल सर आले तर माझी वाट लागून जाईल. आय लव्ह यू म्हणलीस? काय बोलली म्हणजे? आवडते मला तो. आवडते का? डोळा वाटायचं
तू सांगून ठेवतोय माझ्याकडे बघतीस होय बघती तुझ्याकडे माझ्याकडे बघतीस माझं काढी बाहेर त्या गोट्या मग काय करशील पक्षी हा निघते ना मी जोडतो रे अरे हात जोडतो रे तिच्या वतीने मी माफी मागतो त्याच्या वतीने मी माफी मागतो बस दहा मार्कासाठी आहे लव्ह यू पस्तीस मार्क लागते ती पासिंग साठी तेवढी मी माहिती चालू आहे ना रे लाईन देते का बघ तुला लाईन देते पैसे किती माझं बरोबर तू अरे बाप सर आता परफेक्ट पस्तीस मार्काचं लिहिलंय सर तुझं अजून पण पस्तीसचेच गणित आहे का रे लिहिला बरोबर मग तोंड काय बघतो जाय ना थँक्यू सर जा लवकर नुसती लोकसंख्या खूप अडवून ठेवली आहे किडा हाणला तुझा तुझ्या काय झालं का आता मध्ये बोलायचं नाही काय मी पण का आता माझं टळ कसा टाकलंय आता काय झालं काय केलं काय झालं माझ्या आयटमला चिठ्ठी पाठवली पाठवली चिठ्ठी पाठवली चिठ्ठी पाठवली तू काय लिहिलंय बघा वा काय लिहिलंय हे बघा माझं तुझ्यावर लय प्रेम आहे नुसतं हो म्हण तू दोघं एकत्र बसून पेपर सोडवू करे फिल्म नाही मी कार्यक्षेच्या नावाखाली धंदे करतो मी नाही पाठवली तिला चिठ्ठी मग तिनेच मला चिठ्ठी पाठवली मी ती वाचली मी घाबरलो आणि मी तिच्याकडे फेकायची सोडून त्याच्याकडे गेली माझा नेम चुकला बघितलं का हितल्या हित ह्याचा नेम लागना आणि ही पोरग पाहिजे होय तुला हा ही पोरग पाहिजे होय हे जायचं आता सोड मी काय केलं मध्ये पडायचं नाही अरे बाजलो हानी तुला मग बाजलो माझ्या आयटमला पटवतो पेन इज माइटियर दॅन सॉड सर 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 माझा पेपर परत द्या ना सर मी मगाशी जे लिहिलं होतं तेच करेक्ट होतं सर मी चुकून परत आलो सर सर द्या ना मी पडणार कुठेतरी जाऊन शिल्लक तिकडे त्याला हाणायचं नाही ज्याला पेपर लिहायचे त्याला तुम्ही पेपर दिना झालाय द्या त्याला द्या त्याला पेपर द्या त्याला थँक्यू सर लिहू तुम्ही इंदास मी आहे इथं तिकडे बस तिकडं इथं बसू हा बस तिथं बसून लिह तुझं काय माझं काय नाही मी 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 काय नाही केलं बाबा आयटम मला माझी तू काही याडा बिडा झालायस वय अरे बाबा खरंच सांगते पास होण्यासाठी मी त्याला लव्ह यू म्हणले पेपर दाखवण्यासाठी म्हणले त्याच्यावर काही खरं खरं प्रेम नाही आहे माझं मग लगेच प्रपोज कशाला करायला पाहिजे अरे ते असंच म्हणले र मी म्हणलं तर मला दाखवणार येतो होतो जा म्हण जा जा काय करायचं ते कर जा काय ढापण्या तुला पप्पी देतो मला दाखवशील का पेपर नको नको सर काय हे पप्पी देतो कशाला नको देऊ काय काय गरज नाही पप्पीची ए सर काय चाललंय दाखव दाखव त्यांना पेपर दाखवली अरे परीक्षेची पद्धत म्हणून दाखव कुठली पद्धत आहे परीक्षेची असतात काही काही ठिकाणी टुकार जे बाप असतात त्यांची टुकार आवल्यात असते अशा गावांमध्ये अशी पद्धत असते टेन्शन दाखव हे ऐका 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 हाय ना हा हा इथे मध्ये बसेल तुम्ही दोघं त्याच्या बाजूला बसा तू तुझे लिहायचे काम कर आणि तुम्ही तुमचे बघायचे काम करा त्याला काही डिस्टर्ब करू नका गुट्टू पटणार तो रे तुझ्यासाठी सांगतो समजत नाही का कोई कोई मिल गया का तरा बस तिथे डोक्यावरच्या घड्या कमी कर ऐका ऐका मी आहे ना तिकडे तिकडे मी थांबतो त्या तिथे चालते चालते कोणी आले निरीक्षक वगैरे तुम्ही असं करेल लगेच आपापल्या जागी जाऊन बसा बरं का चालते चालते माझं विमान बेटा तू पण तिकडे बस ना माझी नोकरी जाईल नाही तर थँक्यू सर पेपर छान सोडवलात मजा आली सई
धमाल परफॉर्मन्स होता, छान होती कॉन्सेप्ट. माझं नशीब, मी समजते की माझ्या नशिबात असा मुलगा आणि असे शिक्षक आले नाहीत, त्यामुळे मी शिकू शकले व्यवस्थित. मस्त कॅरेक्टर होतं श्यामदादा. राऊत खरा दिसतोयस, खरा फारच फार मजेशीर दिसतोयस. थँक्यू. सावत्या कडक, मला फार आवडला तुझा परफॉर्मन्स आणि तुझा कॅरेक्टर. नमा, तू मॅड एस बने, मस्त होता कॅरेक्टर आणि तू पण ते खूप छान प्ले केलंस. आज दिन बने, मजा आली. मस्त परफॉर्मन्स. थँक्यू सो मच.